जयसिंगपूर येथील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित जयसिंगपूर या संस्थेस रौप्य महोत्सवी वर्षात 34 लाख रुपये नफा झाला असून सभासदांना 12% लाभांश देण्यात येत आहे. सभासद संख्या 377 इतकी असून भागभांडवल 4 कोटी रुपये आहे. संस्थेकडे एकूण ठेवी ₹15 कोटी असून कर्ज 14 कोटी रुपयेचे वाटप करण्यात आलं आहे. संस्थेला तपासणी वर्ग अ आहे. रौप्य महोत्सवी वर्षात जानकी वृद्धाश्रम, घोसरवाड व बालसंकुलन अब्दुल्लाट या संस्थांना आर्थिक मदत केली आहे. तसेच सेवानिवृत्त सदस्यांचा व सदस्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात येणार आहे व लवकरच संस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम व सभासदांना रौप्य महोत्सवी भेट दिली जाणार आहे असं सांगून संस्थेची रौप्य महोत्सवी 25वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी जयसिंगपूर येथील हिरा पॅलेस अँड मल्टीपर्पज सभागृह येथे ऑनलाईन संपन्न होणार आहे. तरी सर्व सभासदांनी कृपया या सभेस उपस्थित राहावं असं आवाहन संस्थेचे चेअरमन सौसुनीता जोंग यांनी पत्रकार परिषदेत केलं. यावेळी पत्रकार परिषदेस व्हाईस चेअरमन बी बी पाटील, जी एन पाटील, आर बी कोळी, पी ए पाटील, जे ए कांबळे, एस टी कदम, पी एस खंजिरे, बी एन कुंभार, एस एस पटेल, ए टी चौगुले, डी बी पाटील, सौ यू आर इंगळे हे संचालक तसेच मॅनेजर सुरेश हगरे व सर्व स्टाफ उपस्थित होता. मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ.